तुमचा पुन्हा एकदा मालू आणि बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर सबीना यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं। मुंबई चर्नी रोड ह्या ठिकाणी ह्यो सगळो भयंकर प्रकार घडलो होतो। आता नेमका असा काय घडला ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच, पण त्याआधी तुम्ही जर अजूनव ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करा। आपण लवकरच आता 1 लाखाचा टप्पो पार करणार असं आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपण आता नवीन नवीन गोष्टी टाकूक सुरुवात केलेली असत, त्यामुळे थंयसुद्धा नक्की फॉलो करा। चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या ह्या एक सत्य अनुभवाकडे। माझं नाव सबीना। आज मी तुमका माझ्या वहिनीसोबत घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं। तर झालं असं, माझी वहिनी एका ठिकाणी जॉब करायची आणि ती रोज सकाळी डबो वगैरे करून आपल्या कामावर निघून जायची आणि संध्याकाळी कामावरसून घराकडे यायची। ह्यो तिचं नेहमीचं दिनक्रम होतो। पण एक दिवशी अचानक तिच्यासोबत असं काही प्रकार घडलं ज्या प्रकारान आमचं संपूर्ण कुटुंबच हातरून गेलं। ह्या सगळ्याची सुरुवात झाली जेव्हा वहिनीन मटण केल्या नव्हता। तिने सगळ्या घरच्यांसाठीच मटण केलेल्यान आणि मग जाताना तिने आपल्या डब्यातसुद्धा मटणच घेतल्यान आणि ती नेहमीसारखी घरासून बाहेर पडली। पण तिका कामाकडे जायत असताना रस्त्याने एका चलत जाऊचं लागायचं आणि त्याच रस्त्यात एक स्मशानभूमी लागायची। तर नेहमीसारखी जशी ती थंयसून जायत होती तेव्हा अचानक तिचं लक्ष त्या स्मशानाकडे गेलं। दरवेळी तर थंय कोण नसायचा आणि स्मशानाकडे कशाक कोण असतला, पण नेमकं त्या दिवशी कोणाचं तरी मृत्यू झालं होतं ज्यामुळे सगळी लोक थंय जमलेली आणि तो मृतदेह वगैरे सुद्धा थंयच आणून ठेवलेलं होतं, त्यामुळे सगळी लोक थंय गोळा झाली होती। वहिनीन त्या सगळा बघितल्यान आणि ती आपली लांबसूनच थंयसून जाऊक लागली। ती काय थंय थांबाक नाय, कारण तिका कामावर पण जाऊचा होता, म्हणून ती आपली थंयसून गेली आणि त्यानंतर पुढे जाऊन तिने बस वगैरे पकडल्यान आणि ती कामावर आपली निघून गेली। पण जेव्हा तिची दुपारी जेवणाची सुट्टी झाली तेव्हा तिने जेव्हा डबो उघडून बघितल्यान तर ज्या डब्यात तिने मटण भरलेला होता तो डबो खालेलो होतो, म्हणजे मटण आतला कोणतरी खाल्यासारखा वाटा होता। म्हणून तिने पटकन घराकडे फोन केल्यान आणि ती विचारूक लागली की माझ्या डब्यातलं कोणी मटण चुकून खाल्यान काय, पण डब्यातलं असं भरलेलं मटण कशाक कोण खाय त्यामुळे कोणाक काय माहिती नाही। मग आपलं तिका वाटलं की चुकान कोणतरी खाल्या नसात की ऑफिसमध्ये कोणतरी खाल्या नसात, म्हणून तिने एवढं काही लक्ष देऊक नाही। पण त्या दिवशी तिका मटण खाऊची खूपच इच्छा झाली आणि तिने दुपारी पुरात इतक्याच मटण केलेल्यान त्यामुळे संध्याकाळी काय घराकडे मटण उराक नाही, म्हणून ती म्हणाली की जाता जाता आता परत मटण घेऊन जातंय, म्हणजे माका तरी खाऊक गावात। म्हणून जेव्हा ती ऑफिसातून सुटली तेव्हा येता येता तिने परत मटण घेतल्यान आणि ती आपल्या नेहमीच्या वाटेन येत होती। तसं वाटेत तिका आता स्मशान गावला, पण ह्यावेळेक त्या स्मशानात कोण नाही होता, पूर्णपणे रिकामी। पण जशी ती त्या स्मशानाकडे येता तेव्हाच तिका कसा तरी वाटाक लागला। तिका पहिल्यांदा काय समजाक नाय की हा नेमका काय घडतं, पण जशी ती त्या स्मशानाच्या बाहेरच होती तेवढ्यात तिच्या हातातली मटणाची पिशी अचानक फाटली आणि सगळा मटण जमिनीवरच पडला। ता सगळा बघून तिचं अजूनच डोक्या फिरला। ती म्हणाली हा काय घडतं, सकाळी पण मटण नाही खाऊ गावला आणि आता या आणलेलं मटण हे सगळा पडला, आता उतलायचा तरी कसा, पूर्ण खाली घाण होती, त्यामुळे मग नाईला जाण तिका त्या मटण थंयच टाकून जाऊचा लागला। मग ती चिडचिड करत घराकडे येली आणि घरच्यांका सगळ्यांका म्हणाक लागली की काय या चाललं, माका मटण खाऊचा, आज दिवसभर मटण खाऊक गावाक नाय। घरचेसुद्धा म्हणाक लागले की चुकला आमचा, आमका व्हायसा ठेवूक हव्या होता तुका, पण आमका काय माहिती। बघता बघता घरात वादसुद्धा झाले, पण नंतर नंतर कशी तरी ती रात्र गेली। त्या दिवशी वहिनीन काय खाऊकव नाही होता, ती खूपच चिडचिड करूक लागली होती आणि इतकी चिडचिड तिने ह्याआधी कधीच करूक नाही होती। आणि त्या सगळ्या प्रकारापासूनच अचानक वहिनीचं स्वभावच बदलून गेलो। ती कोणचं नीट ऐकत नाही होती आणि खूप चिडचिड करायची, रागराग करायची।
आणि त्याच्या पुढच्या दिवशी तिने परत मटण केल्यान आणि ह्या वेळेक तिने सकाळी जाताना ढीकभर मटण स्वतः खाल्यान आणि डब्यासून त्या भरून सुद्धा नेल्यान. घरचे तर काय बोललेत नाही, कारण काल तिका मटण खाऊक गावलं नाही होतं. पण तिने ह्या वेळेक घरच्यांसाठी काय बनवूक नाही, स्वतः पुरतं मटण केल्यान खाल्यान आणि होता त्या सगळ्या डब्यात भरून नेल्यान. आणि ह्याआधी असं वहिनीन कधीच करूक नाही होतं. ती जा काय करायची त्या घरच्यांसाठी ठेवायची. पण हे असं प्रकार पहिल्यांदाच घडलं होतं. घरच्यांका आपल्या वाटलं की कालच्या प्रकारात ती चिडली असतली म्हणून ही अशी वागतं, म्हणून घरच्यांनी काय जास्त तिका बोलाक नाही. तो दिवस गेलो, पण त्यापासून ती सतत असाच काय ना काय करूक लागली. एकटी स्वतःशी बोलायची, घरच्यांशी कोणाशी ती बोलत नाही होती. आणि जरी ती माझी वहिनी असली तरी आम्ही बहिणींसारखे एकत्र बोलायचं, गप्पा गोष्टी करायचं. पण नंतर नंतर ती माझ्याशी बोलतव नाही होती. मी विचारूक गेलेलं की काय झालं, अजूनव रागात हो काय, पण ती माझ्याशी अजिबात काय बोलाक नाही. तिका काय झालं होतं समजत नाही होतं. ती एकटीच कोणाशी तरी बोलताना मी एकदा दोनदा बघितलेलं आहे. आणि तसं मी आईवडिलांकाव सांगितलं आहे, पण घरच्यांनी माझ्याकडे तेव्हा एवढं काय लक्ष देऊक नाही. बघता बघता तिने कामावर जाऊचं सोडून दिल्यान, म्हणजे अचानकच तिने रजा टाकल्यान आणि ती घरातच बसा नसायची आणि नुसतं मटण खायची. मटण आणि चाय हे दोनच पदार्थ ती सारखी सारखी बनवून खात होती. आणि तिचं ह्या सगळा खाऊचं प्रमाण इतकं वाढलं होतं की आम्ही सगळेजण जरा घाबरानच गेलो होतो की हे नेमकं प्रकार हा काय. आणि एवढा सगळा खाऊनसुद्धा तिचं अंग काय लागानाय, म्हणजे तिची तब्येतसुद्धा खूप वरच्यावर बिघडाक लागली. अशक्तपणा तिका यायचो, म्हणजे एवढा खाऊनसुद्धा अशक्तपणा कसं येतं तर आमका कळत नाही होतं. म्हणजे ती जा काय खायची तर तिच्या अंगाक लागतच नाही होतं, असं काहीतरी प्रकार तिच्यासोबत घडा होतो. खूपच तब्येत बिघडल्यामुळे तिका मग आम्ही डॉक्टरांकडे सुद्धा नेलं. डॉक्टर म्हणाले की ही काय खायत नाही, ज्यामुळे विकनेशील व्हा, तुम्ही का काहीतरी खाऊक देवा. तसं आम्ही डॉक्टरांका म्हणालो, अहो ही तर रोजच मटण खातं, मग असं काय अशक्तपणा येऊ शकतं. डॉक्टरांका खराच वाटत नाही होतं, कारण तिची ती सगळी अवस्था बघता असं ते म्हणत होते की हिने 4-5 दिवस काय खाल्लेलंच नाही. आणि असं होणं तर शक्यत नाही, कारण आमच्या समोर ती बका बका मटण खात होती. मग त्यानंतर डॉक्टर म्हणाले की मी औषधं लिहून देतोय, ती औषधं देवा म्हणजे भूक वाढात. तो डॉक्टर ऐकाकत तयार नाही होतो. शेवटी मग ती औषधं वगैरे घेऊन आम्ही वहिनीक घराकडे घेऊन येलो. पण तिचं वागणं आता तसाच चालू होतं, मध्येच कोणाशी तरी बोलायची, हसायची, किदळायची आणि सारखे केस खांजवत बसायची. म्हणजे एखादी वेडसर बाई कशी वागता तशीच ती वागूक लागली होती. बघता बघता 1-2 महिने त्याच्यातच उलटण गेले आणि 2 महिन्यात ती कामावरसुद्धा जाऊक नाही होती. कामावरसून फोनसुद्धा येऊक लागले होते, पण ती कोणाचं फोनं उचलत नाही होती. तिका कामावरसून बऱ्याच लोकांनी सांगितल्याने की ना इलास तर कामावरसून काढून टाकतलंय असं लेटरसुद्धा घराकडे इला होता. आणि घरचे तिच्याशी बोलणसुद्धा बघत होते, पण त्याचं कायच उपयोग झालो नाही. ती म्हणाली माका काही एक करूचा नाही, मी घराकडेच बसतलंय, तुमचं काय म्हणणं तर सांगा, अशी ती उलट अरेतुरेची भाषा करूक लागली. तिचं आता सगळं वागणं घरच्यांका खूप खटकत होतं. आणि एक दिवशी असेच आमचे एक नातेवाईक घराकडे इले होते, त्यांची अचानक हिच्यावर नजर पडली. आणि तिचं सगळं अवतार बघून ते सुद्धा जरा घाबरले, कारण आधी ती एकदम चांगली होती, सगळ्यांशी नीट बोलायची, सगळ्यांका काय व्हायला नको तर बघायची. पण आता तर ती कोणाकडे ढुंकणसुद्धा बघत नाही होती. तेव्हा ते नातेवाईक आमक विचारूक लागले की झालं काय, ही अशी काय वागता. तेव्हा त्यांका आई वडिलांनी सगळं घडलेलं प्रकार सांगितल्याने ता सगळं ऐकून ते आपले म्हणाले की डॉक्टर वगैरे तर तुम्ही केलास, पण एक काम करा, मी एक माणूस सांगतोय त्या माणसाकडे एका जरा घेऊन जाऊन बघा, तो काय सांगतं तर बघा, तरी काहीतरी तो नक्कीच सांगेत, असं त्याने आमका आपला सांगितल्यान. आणि त्यानंतर मग घरचे म्हणाले की जाऊन तर बघूया, काय झाला तर झाला. म्हणून मग तिका जबरदस्ती घरचे त्या माणसाकडे घेऊन गेले. तो माणूस जरा दिसाक विचित्रच होतं, पण त्याच्याकडे मात्र असल्या गोष्टींचं खूप ज्ञान होतं. त्यांनी वहिनीक बघितल्यान आणि बघता क्षणी तो म्हणाक लागलो की लवकर ही काय रिंगणात बसवा. त्याच्यासमोर एक रिंगण आखलेलं होतं आणि कसली कसली चिन्ह त्या रिंगणात काढलेली होती. पण जसे आम्ही वहिनीक ते बसवक जातं तर तिथे रिंगणाच्या आतमध्ये पाऊल ठेवूक तयार नाही. आणि त्या सगळ्या प्रकारावरसून आमका सगळ्यांका कळन चुकलं की नक्कीच वहिनीच्या अंगात काहीतरी शिरलं. म्हणजे इतके दिवस आम्ही म्हणा होतं की वहिनीचं वागणं बिघाडलं,
तिका गर्व येयलो असं नको नको तर आम्ही तिका बोलावतो, पण ता सगळा ह्या नाय होता, ह्यो काहीतरी वेगळोच प्रकार होतो। वहिनी त्या रिंगणा शिराकत तयार नाही होती। शेवटी मग त्या माणसान त्याच्याकडे कसलं तरी जल होता ता तिच्यावर शिंपडवल्यान, आणि जसा त्या जल हिच्या अंगार पडता तशी ती शांत झाली, आणि त्यानंतर ती कशी बशी त्या रिंगणात जाऊन बसली। आणि नंतर त्या माणसान पटापट 21 लिंबा थंय उभी कापल्यान, आणि जेव्हा तो 21वा लिंबू कापत होतो तेव्हा त्या लिंबासून लाल लाल पाणी इला, आणि ह्योच संकेत होतो की तिच्या अंगात एक आत्म शिरलो हा। ह्या सगळा दृश्य आम्ही बघित होतो। त्यानंतर त्या माणसान कबुली दिल्यान की तिच्या अंगात एक पुरुषाचा आत्मा असा जो 20-25 दिवसांपेक्षा अधिक ह्या शरीरात वास करता। ता सगळं ऐकून आम्ही चक्रावनच गेलो। तसं तो मनाक लागलो की ही कधीपासून असं वागता, आणि हिच्यात काय असं मोठं बदल चालू हा तो आधी माका सांगा। तसे आम्ही सगळेजण सांगाक लागलो की आधी तर बरी होती, पण एक मोठा मटणावरसून भांडण झालं, तेव्हापासूनच हिचा स्वभाव बदललो हा, आणि ती सारखी मटण खायत रावता आणि चहासुद्धा पिता, बाकी कायच खायत नाही, पण एवढा खाऊनसुद्धा तिच्या अंगात काय लागत नाही। ता सगळं ऐकल्यानंतर त्या माणसाक थोडी कल्पना येईली, मग त्यांनी लगेचच अजून काय ते आपली विधी करू घेतल्यान, आणि त्या विधीच्या दरम्यान त्या माणसान तिच्या अंगात नेमकं कोण हा आणि तो कसं शिरलो हा ह्या सगळा शोधून काढल्यान, आणि त्यानंतर तो जा काय आमका बोललो त्या ऐकान आमच्या सगळ्यांची तोंडा चुगडी पडली। तो म्हणालो, ही ज्या ठिकाणी रस्त्यान चलत जाता थंय बाजूक एक स्मशान असा, आणि ही मटणाचं डबं घेऊन थंयसून जायत होती, आणि थंय एकाचा मृत्यू झालेलो। त्या माणसाक मटण खूप आवडायचा, आणि नेमकी थंयसूनच मटण घेऊन जायत असल्यामुळे त्या मृत माणसाच्या आत्म्यान एका पकडल्या ना, आणि तेव्हापासून तो तिच्या मागावर हा। ता सगळं ऐकल्यानंतर आमका त्या दिवसाची आठवण आली, ज्या दिवशी ता भांडण झाला होता त्या वहिनी म्हणा होती की माझ्या डब्यातलं मटण कोणतरी खाल्या ना, परत येताना ती मटणच घेऊन येत होती, तेव्हासुद्धा तिच्या मटणाची पिशी थंयच पाटली आणि सगळा मटण थंय पडला। तेव्हाच खरं तर आमका कळा खोया होता, पण तेव्हा एवढं कोणी लक्ष देऊक नाही, पण आता त्या सगळ्या प्रकाराचं उलगडो मात्र झालं होतं। आणि ता सगळं ऐकून आम्ही सगळेजण चांगलेच हादरून गेलो होतो। वहिनीच्या अंगात एखादं आत्म घुसलो असत याचो कधीच आम्ही विचार करूक नाही, पण नशिबान आमका ता सगळं आता कळालेला। मग लगेचच घरच्यांनी सांगितल्याने की कायव करून त्या माणसाक बाहेर काढा आणि वहिनीक वाचवा, म्हणून मग त्या माणसान सांगितल्यान की आपल्याक मोठे विधी करूचे लागतले आणि हे सगळे विधी घराकडेच करूक होये, आणि विधी चालू असताना आपल्याक मटणाचा एक जवानसुद्धा लागतला, जा आपल्याक त्या स्मशानाकडे नेऊन ठेवूक होया, जेव्हा तो आत्मोता मटण खाऊक जातलो तेव्हा अडे आपण हिका पूर्णपणे शुद्ध करून घ्यायचा, जेणेकरून तो आत्म परत हिच्या शरीरात वास करूचो नाय, असा खूप मोठा काय काय त्यांनी सांगितल्यान। आणि मग त्यानंतर एक दिवस ठरवून आम्ही ती पूजा घालूक सुरुवात केलं। त्यांनी जा जा काय सामान सांगितलेला होता तर सगळं सामान आम्ही थंय गोळा केलं, आणि बघता बघता ती पूजा सुरू झाली। त्या दिवशी वहिनी इतकी मोठमोठ्या नारळा होती की इतको किंचळण्याचा आवाज मी ह्याआधी कधीच ऐकाक नाही होतोय। तिका प्रचंड त्रास होत होतो आणि तो त्रास माका भगवत देखील नाही होतो। त्या दिवशी मटणसुद्धा आम्ही तयार केलेलं, आणि मटणाचं जेवण तयार वगैरे झाल्यानंतर त्या माणसान आपल्या विधींका सुरुवात केल्यान, आणि ते विधी इतके भयंकर होते की तर आम्ही तुमका आता सांगाकसुद्धा शकत नाही। अक्षरशः 2-2.5 तास ते विधी चालू होते, आणि हडे विधी पूर्ण होता होता त्या माणसान सांगितल्यान की आता ताबडतोब या जवान हिच्या अंगावरसून ओवाळा आणि लगेचच त्या स्मशानाकडे नेऊन ठेवा। तसं मग एका माणसान ता सगळा केल्यान, आणि तो त्या जवान घेऊन स्मशानाकडे गेलो, आणि थंय त्यांनी त्या मटणाचं जवान ठेवल्यान, आणि तो लगेचच थंयसून मागे फिरलो। आणि त्यानंतर हडे वहिनी पूर्णपणे बेशुद्ध झाली। 2 तास ती का शुद्धीवर येऊक नाही, पण 2 तासानंतर जेव्हा ती शुद्धीर येली तेव्हा ती एकदम शांत शांत वाटाक लागली। सगळ्यांकडे ती अशा नजरेन बघित होती की काहीतरी मोठं झालेला असा ती खूप घाबरलेली दिसा होती। मग आम्ही तिका शांत केलं, पाणी वगैरे दिलं, तिका कायच आठवत नाही होतं की काय नेमका घडतं, कारण विधी चालू असताना ती इतकी मोठमोठ्या नारडा होती की तिका नंतर बोलाकसुद्धा सुधरत नाही होता। मग त्यानंतर तिका पाणी वगैरे देऊन आम्ही खूप तिका धीर दिलं, आणि मग हळूहळू तिका बरा वाटाक लागला। मग त्या माणसान सगळं आपलं आवरल्यान
आणि तो थंयसून आपल्या जा काय होता तो घेऊन निघान गेलो। पण जाता जाता तिने आमच्या वहिनीक मात्र खूप मोठ्या संकटातून वाचवलेला होता। तो माणूस जो कोण वहिनी शिरलो होतो तो अखेरीस वहिनीक सोडून निघान गेलो, नाहीतर वहिनीचं काय झालं असतं याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही। म्हणजे ज्या माणसाचं त्या दिवशी मृत्यू झालेलो त्याची इच्छा होती की मटण खाऊची, आणि नेमकी वहिनीन डब्यात तेव्हा मटणच नेलेला होता। त्याच एका कारणामुळे ह्यो सगळो मोठो भयंकर प्रकार होऊन बसलो। पण आता वहिनी एकदम चांगली असा आणि त्या माणसान वहिनीक एक धागोसुद्धा बांधूक दिल्या ना, ज्यामुळे तिका आता पुढे असं कधी त्रास होचो नाही। ती आता त्याच रस्त्यानं जाता, पण तो माणूस नुकतंच मेलेलो असल्यामुळे त्या माणसाचं आत्मते भटका होतो आणि त्यामुळेच तो वहिनीच्या मागसून निघालो। त्यानंतर असो कधी प्रकार वहिनीसोबत घडलो नाही। मंडळी आज पुरता एवढाच। तर मित्रांनो असो काही सो होतं सबीना यांनी पाठवलेलो त्यांचो एक सत्य अनुभव, जो तुमका कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको। आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकून जर कोणता रवला असात तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन, शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता।